नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाएक्झाम या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, विस्तार अधिकारी पदासाठी आपण याआधी व्हिडिओ टाकला होता, तर त्यामध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे सांगणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, किती विषयासाठी किती गुण असणार आहे आणि एकूण किती प्रश्न आणि किती गुण असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्हाला जर विस्तार अधिकारी व्हायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी निवडीस पात्र होण्यासाठी 85% गुण हे आवश्यक आहे. तर यामध्ये मराठी विषयासाठी 15 प्रश्न असणार आहे व यासाठी 30 गुण हे मिळणार आहे, म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण. त्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये 15 प्रश्न, त्यानंतर बुद्धिमत्ता व गणित यासाठी सुद्धा 15 प्रश्न हे असणार आहे व गुण असणार आहेत 30. त्यानंतर तांत्रिक संबंधित प्रश्नसुद्धा तुम्हाला यामध्ये विचारले जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 15 प्रश्न हे विचारले जातील, म्हणजे 15 प्रश्नापर्यंत हे विचारले जातील. तर यानंतर एकूण जे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे ते आहे 100 प्रश्न. यामध्ये 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 200 गुणही मिळणार आहेत. तर आपण मित्रांनो नीट बघितलं तर यामध्ये 15 किंवा यामध्ये जास्त सुद्धा प्रश्नही वाढू शकतात. असे हे टोटल मिळून 15 15 आणि बाकीचे असे एकूण मिळून 100 प्रश्न हे 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याआधी विस्तार अधिकारी यासाठी तुम्हाला जे 40% मार्क्स होते ते मुलाखतीसाठी ठेवत होते, परंतु आता विस्तार अधिकारी या पदासाठी मुलाखती घेण्यात येणार नाही. तर त्यामुळे यापुढे मुलाखतीचं तुम्हाला काही टेन्शन राहिलेलं नाही, तुम्ही डायरेक्ट 200 गुणांची लेखी परीक्षा देऊन तुम्ही सिलेक्ट होणार आहात. तर त्यामुळे अभ्यास चांगला करा, अभ्यासाला लागा आणि सोबतच आपल्या चॅनलला म्हणजे महाएक्झामला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.